नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर वन विभागाचा निकाल मित्रांनो लागलेला आहे परंतु वनरक्षक हे जे पद आहे त्याचा निकाल लागलेला नाही त्याचं काय कारण आहे त्याविषयी सविस्तर वनविभागाने अधिकृतपणे माहिती ती प्रसिद्ध केलेली आहे त्याचबरोबर जे मित्रांनो तुमचे लघुलेखक करिष्ठ अभियंता वरिष्ठ सांख्यिकी साहाय्यक लेखपाल आणि सर्वेक्षक ही जी पदं आहेत मित्रांनो याचा निकाल लागलेला आहे तर याच्यामध्ये मित्रांनो आता तुमची पुढची प्रोसेस काय असणार आहे सिलेक्शन प्रोसेस कसं होईल त्याचीही माहिती दिलेली पहा तर टोटल मित्रांनो दोन हजार चारशे सतरा पदांसाठी तुमची परीक्षा जी आहे ती घेण्यात आली होती तर याच्यामध्ये मित्रांनो वनरक्षक या पदाचा का निकाल लागला नाही त्याची सर्वात अगोदर आपण माहिती पाहूयात तर पहा मित्रांनो सदन पदन ली आट पदा तुमची ऑनलाईन परीक्षा झालेली होती एकतीस सात ते अठरा आठ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तर काय म्हटलंय वनरक्षक पदाबद्दल मान्य राज्यपाल यांच्या अधिसूचना दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणीस अन्वये पेसा क्षेत्रातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीसाठी अधिसूचित करण्यात आली आहेत तथापि सदर अधिसूचनेला मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले असून या प्रकरणी पुढील कार्यवाही न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना आहेत त्यामुळे वनरक्षक पदाचा निकाल जाहीर करता येत नाही तर बघा मित्रांनो वनरक्षकचा निकाल जो आहे तो पेसामुळे या ठिकाणी अडकलेला आहे तर मित्रांनो पाच डिसेंबरला त्याच्यावरती सुनावणी आहे तर तुमचा मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये कधीही रिझल्ट याचा लागू शकतो पाच डिसेंबर नंतर त्याच्यावरती मित्रांनो निर्णय झाल्यानंतर जो निर्णय होईल तो मित्रांनो पाच डिसेंबर नंतर आपल्याला समजणार आहे म्हणजे डिसेंबर एंडिंगपर्यंत देखील याचे रिझल्ट लागण्याचे रक्षक फॉरेस्ट गार्ड पदाचे चान्सेस या ठिकाणी आहेत तर ही माहिती मित्रांनो अधिकृतपणे या ठिकाणी जी त्यांचं वेळापत्रक आहे या ठिकाणी विभागाचं त्याच्यामध्ये दिलेली आहे आता मित्रांनो ज्या पदांचा निकाल लागलेला आहे त्या पदांची माहिती आपण पाहूयात पहा यांचा निकाल मित्रांनो काल परवाच या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे राज्यस्तरीय पदं जी आहेत त्याची पुढची प्रोसेस काय असेल पहा जसं की लघुलेखक उच्चश्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी ही जी पद आहेत याच्यासाठी मित्रांनो तर तुम्हाला जी निकाल लागला आहे त्याच्यामध्ये किती मार्क्स पाहिजे त्यानंतर पुढच्या टप्प्यासाठी बोलवलं जाईल तर, तर पंचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण असलेल्या म्हणजे पंचाळीस टक्के असतील किंवा त्यापेक्षा जास्त, जास्त जर गुण असतील अशा विद्यार्थ्यांना उमेदवारांची कागदपत्र तपासणी व ते व्यावसायिक चाचणी घेण्यासाठी बोलवलं जाईल त्यात त्याचं वेळापत्रक देखील आलेलं आहे तुम्हाला कधी बोलवलं जाईल तर एकतीस बारा दोन हजार तेवीसला म्हणजे मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला या पदाचं काय असणार आहे व्यावसायिक चाचणी आणि कागदपत्र तपासणी असणार आहे त्याच दिवशी असणार आहे कारण की इथे वेगवेगळी डेट दिलेली नाही आहे त्यानंतर लेखी परीक्षेचे गुण व्यावसायिक परीक्षेचे गुण एकत्रित करून तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणं जसं की मित्रांनो फायनल रिझल्ट तुमचा जो असतो तो, तो आणि गुणवत्ता यादी पंधरा एकला तुमची गुणवत्ता यादी लागेल आणि तुमचा अंतिम निवड सूचीचा रिझल्ट जो असणार आहे एकतीस एक दोन हजार चोवीसला लागेल आणि तुम्हाला नियुक्ती आदेश अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसला दिले जातील या पदांसाठी तर प्रत्येकांसाठी मित्रांनो वेगवेगळं आहे पहा जसं की आता पुढची पदं अभियंता आणि सांख्यिकी सहाय्यक याच्यासाठी मित्रांनो पंचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांना बोलवलं जाईल तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं सिलेक्शन कसं होतं ज्याला जास्त गुण आहेत त्याचं सामाजिक समांतर आरक्षण त्या ठिकाणच्या जागा पाहून तुमचं सिलेक्शन केलं जातं तर याच्यामध्ये मित्रांनो अभियंतांचे आणि त्यांचे नियुक्ती आदेश देखील अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला दिले जातील याच्यामध्ये मित्रांनो तुमची स्किल टेस्ट आहे का तर नाही तर सर्वांना मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि काही पदांचं व्यावसायिक चाचणी जी आहे त्यांना एकतीस बारालाच बोलवलं जाणार आहे ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तर त्याच्या अगोदर मित्रांनो तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कुणाकोणाला बोलवलं जाईल त्याची लिस्ट लागेल किंवा त्यांना मेल वगैरे येऊ शकतात किंवा त्याची लिस्ट देखील लागू शकते वेबसाईटवरती त्यानंतर मित्रांनो लेखपाल हे जे पद आहे यालाही एकतीस बारा दोन हजार तेवीसला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जास्त गुण असतील त्या ते विद्यार्थ्यांना आणि अंतिम निवड निवड यादी यादी आणि नियुक्ती तर एकला लागेल अंतिम तुमचं ज्याचं सिलेक्शन झालं त्यांची आणि त्यांना नियुक्ती आदेश अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसला दिले जातील त्यानंतर सर्वेक्षक घटकचं पद आहे याची व्यावसायिक चाचणी देखील एकतीस बाराला होईल आणि लेखी परीक्षेचे व्यावसायिक परीक्षेचे गुण एकत्रित करून गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आणि फायनल रिझल्ट एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसला लागेल नियुक्ती आदेश अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसला दिले जातील तर हे वेळापत्रक मित्रांनो प्रसिद्ध झालेले खूप महत्त्वाची माहिती अशी त्यांनी दिलेली आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजले असेल या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतीमधील जसं की डब्ल्यू आर डी असेल त्याचबरोबर झेडपी असेल पी डब्ल्यू डी असेल किंवा मित्रांनो आदिवासी विकास विभागाची परीक्षा असेल सोलापूर महानगरपालिका अशा सरळ सेवेच्या विविध पदांसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार सामान्यज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि यांची द्वितीय आवृत्ती मित्रांनो आलेली आहे जी एसमध्ये तुम्हाला जर पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे असतील तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं मित्रांनो जे की लेखन संकलन मेघदूत लेकर सर यांनी केलेले ते टी सी एस आय बी पी चे तज्ज्ञ आहेत विकास सिंदाळकर सर सुचिंद कुरुण सर यांनी केलेलं आहे याच्यामध्ये मित्रांनो याचं खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला जे सामान्य ज्ञान जी एसमध्ये जे, जे उपटॉपिक्स असतात जसं की मित्रांनो भूगोल असेल राज्यघटना असेल त्याचबरोबर अर्थशास्त्र असेल पर्यावरण असेल संगणक का असेल काय ॲक्ट्स असतील याचं मित्रांनो त्यांनी वर्गीकरण तुम्हाला घटक न्याय करून दिलेलं आहे त्याच्यामुळे अभ्यास करण्यासाठी सोपं जाणार आहे आणि मित्रांनो टी सी एस आय बी पी एसने ज्या परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये घेतल्या आहेत एकवीस प्रकारच्या पर जवळपास परीक्षा होत्या त्याच्यामध्ये मित्रांनो चारशे प्लस सध्या प्रश्नपत्रिकांमधून त्यांनी टी सी एस आय बी पी एसची या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे तर हे वनलायनर स्वरूपामधलं पुस्तक मित्रांनो तुम्हाला कुठल्याही भरतीसाठी उपयोगी पडणार आहे जे की मित्रांनो सर्व भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा जी एस हा विषय तुमचा कॉमन असतो त्यासाठी तुम्ही हे पुस्तक मित्रांनो ऑनलाईन देखील खरेदी करू शकता आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही बुकस्टोरमध्ये तुम्हाला ऑफलाईन देखील पाहायला भेटेल तेथून देखील तुम्हाला खरेदी करता येणार आहे धन्यवाद